नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 2 मधील टॉपिक 2.4 एक्सक्यूजेस हे जे स्किट आहे, तर त्या स्किटचा आपण चिटचॅट क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर चिटचॅट क्वेश्चन्स कोणते दिलेले आहेत बघा. फर्स्ट, डू यू कम टू स्कूल ऑन टाइम एव्हरी डे, म्हणजे तुम्ही दर दिवशी शाळेत वेळेवर येता का. येस, आय कम टू स्कूल ऑन टाइम एव्हरी डे, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. दुसरा प्रश्न बघा, व्हॉट डू यू फील व्हेन यू आर लेट, जेव्हा तुम्हाला उशीर होतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं. व्हेन समटाईम्स आय कम लेट आय फील व्हेरी सॉरी अँड गिल्टी, म्हणजे आपल्याला थोडं वाईट वाटतं, थोडं दोषी वाटतं. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट ॲक्शन इज टेकन इन स्कूल ऑन लेट कमर्स, उशिरा येणाऱ्यांवर शाळेत कोणती कारवाई केली जाते किंवा कोणती कारवाई होते. या प्रश्नाचं उत्तर आपण असं लिहिणार आहोत, अवर टीचर मेक्स द लेट कमर स्टँड आउट ऑफ द क्लास ऑर इन द कॉर्नर ऑफ द क्लास, रेग्युलर लेट कमर्स आर सेंट बॅक होम. क्वेश्चन नंबर 4, डू यू गिव एक्सक्यूजेस फॉर युअर लेट कमिंग, आर दे ट्रू ऑर फॉल्स, तुमच्या उशिरा येण्याबद्दल तुम्ही काही सबबी देता का, त्या खऱ्या असतात की खोट्या असतात. आय डोंट गिव फॉल्स एक्सक्यूजेस फॉर कमिंग लेट टू स्कूल, म्हणजेच मी शाळेत उशिरा येण्याची खोटी कारणं देत नाही. आणि क्वेश्चन नंबर 5, व्हाय इज पंक्चुअलिटी सो इम्पॉर्टंट इन लाईफ, आयुष्यात वक्तशीरपणा का महत्त्वाचा असतो. इफ वी आर नॉट पंक्चुअल वी माईट मिस सम अपॉर्च्युनिटीज इन लाईफ, अवर वर्क ऑल्सो डिलेज अँड दॅट अफेक्ट्स अवर सक्सेस इन लाईफ, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत. एन्जॉय द जोक्स असं म्हटलेलं आहे बघा, म्हणजे छोटेसे विनोदी चुटके दिलेले आहेत. पहिलं बघा काय आहे, टीचर सेड असिफ व्हाय आर यू क्राउलिंग इन टू द क्लास, असिफ तू वर्गात रांगत काय बरं येत आहेस. असिफ सेड आय एम सॉरी टीचर बट यस्टरडे यू वॉर्न मी नॉट टू वॉक इन टू द क्लास लेट, सो माफ करा सर, कालच तुम्ही मला ताकीद दिली होती की उशीर झालात तर वर्गात चालत येऊ नकोस, म्हणून मी रांगत येत आहे. अशा प्रकारचा हा छोटासा विनोद इथे दिलेला आहे. दुसरं बघा, टीचर सेड शर्वरी यू आर रेग्युलरली लेट टू स्कूल, डोंट यू फील अशेम, व्हाय डू यू कम टू स्कूल सो लेट. शर्वरी तू शाळेत नेहमीच उशिरा येतेस, तुला लाज वाटत नाही का, तू शाळेत एवढ्या उशिरा का बरं येतेस. शर्वरी सेड आय एम सॉरी मॅडम बट ऑन माय वे टू स्कूल देर इज अ रोड साईन दॅट सेज गो स्लो अँड मॅम यू हॅव इन्स्ट्रक्टेड अस टू ऑलवेज फॉलो व्हॉट रोड सायन्स से. माफ करा बाई, परंतु शाळेच्या वाटेवर त्या रस्त्याविषयी एक पाटी लिहिलेली आहे, तिच्यावर गो स्लो असे लिहिले होते, म्हणजे हळू जा असे लिहिले होते. आणि तुम्ही आम्हाला आधीच सूचना दिली होती की रस्त्याच्या फलकावरील सूचना अवश्य पाळा. तर अशा प्रकारचे हे छोटे छोटेसे दोन विनोद दिलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. पुढे बघा, कॅन यू अंडरलाईन द वर्ड्स इन द जोक दॅट वेअर यूज्ड ॲज एक्सक्यूजेस फॉर लेट कमिंग, म्हणजे विनोदातील उशिरा येण्याच्या कारणांकरता वापरलेले शब्द जे आपल्या पुस्तकात दिलेले आहेत ते आपल्याला अंडरलाईन करायचे. नाऊ डिस्कस विद इन ग्रुप्स अँड शेअर सम सिम्पल जोक्स अबाउट टीचर्स अँड स्टुडंट्स, ट्राय टू राईट वन ऑर टू सच जोक्स इन युअर ओन वर्ड्स इन द अबाव फॉर्मॅट, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे काही जे सोपे असे विनोद वर्गात असतील तर तुमच्या शब्दात ते एक दोन विनोद लिहा आणि सांगा. फॉर एक्झाम्पल, इफ टीचर सेड डीड यू ब्रेक दिस विंडो ग्लास इन द क्लास टुडे, टॉम सेड नॉट मी मॅम इट वॉज माय ट्विन ब्रदर जेरी फ्रॉम अवर क्लास. टीचर सेड व्हेअर इज ही कॉल हिम क्विक, टॉम सेड ही इज अबसेंट टुडे मॅम. म्हणजे बघा, येते का लक्षात, शिक्षिका विचारतात की आपल्या शाळेची जी खिडकी आहे ती तोडलीस कशी काय तू टॉम, तर टॉम म्हणतो की मी नाही तोडली, ती तर माझ्या जुळ्या भावाने तोडली आहे जेरीने. मग तो कुठे आहे त्याला लवकर बोलवा, तर तो काय सांगतोय टॉम की तो घरी आहे, तो आज आलेलाच नाही आहे. अशा प्रकारे छोटे छोटे विनोद आपल्याला तयार करायचे आहे. क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन म्हणतात त्याला. स्पीच डायलॉग्स कॅन बी रिपोर्टेड इन टू वेज, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. When exact words of the speaker are reported, we call it direct speech.
when exact words of the speaker are not reported but just it contains we call it indirect speech म्हणजे बघा डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच म्हणजे कोणत्याही प्रकारचा जो संवाद आहे तो दोन प्रकारे व्यक्त होत असतो पहिला म्हणजे डायरेक्ट स्पीच आणि दुसरा म्हणजे इनडायरेक्ट स्पीच मग पहिल्या वाक्यात बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे अवतरण चिन्हामध्ये दिलेले असतात आणि या प्रकाराला डायरेक्ट स्पीच असं म्हणतात तर दुसऱ्या वाक्यात बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे न घेता ते बोलणे एखाद्या व्यक्तीमार्फत म्हणजे तिसऱ्याच व्यक्तीमार्फत कथन केले जाते त्या कथन करणाऱ्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात म्हणजेच डायरेक्ट स्पीचचे रूल इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना कोणते बदल होत असतात बघा तर रिपोर्टिंग वर्ब सेड नंतरचा कॉमा दिला जात नाही आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकले जातात म्हणजे डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करत असताना जे कॉमा अवतरण चिन्ह जे दिलेले असतात इन्व्हर्टेड कॉमा ते इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकले जातात आणि सेड या क्रियापदानंतर दॅट हे कंजक्शन वापरतात म्हणजे जे काही वाक्य असेल फॉर एक्झाम्पल ही सेड आय वॉन्ट सम वॉटर ही सेड आय वॉन्ट सम वॉटर ही सेड आफ्टर आपण कॉमा जो दिलेला आहे तो कॉमा आपण काढून टाकणार आहोत इनडायरेक्ट स्पीच करत असताना आणि वाक्य कसं तयार करणार आहोत ही सेड दॅट ही वॉन्टेड सम वॉटर म्हणजे आपण कॉमाही काढून टाकला आणि आय वॉन्ट सम वॉटर हे जे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सेंटेन्स आहे तो इन्व्हर्टेड कॉमा सुद्धा आपण रिमूव्ह करून टाकतो जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स लिहत असतो तर रिपोर्टिंग वर्ब सेड असं भूतकाळात असतं आणि इन्व्हर्टेड कॉमा मधील क्रियापद भूतकाळात वापरतात आणि अशाच वाक्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात तर अशा प्रकारे डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला इथे पण उदाहरण दिलेलं आहे अमर सेड सेड आफ्टर डायरेक्ट स्पीच मध्ये कॉमा दिलेला आहे आणि इन्व्हर्टेड कॉमा मध्ये सेंटेन्स दिलेला आहे आय शल कम टू मीट यू टुमारो संकेत इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट फुल स्टॉप परंतु तेच वाक्य आपण तिसऱ्या व्यक्तीला जेव्हा सांगत असतो तेव्हा त्याचा इनडायरेक्ट स्पीच होत असतो आणि इनडायरेक्ट स्पीच होत असताना अमर टोल्ड संकेत किंवा अमर सेड संकेत दॅट ही वुड गो टू मीट हिम द नेक्स्ट डे या वाक्यात तुमच्या लक्षात येईल की आपण कॉमाही काढून टाकलेला आहे आणि इन्व्हर्टेड कॉमाही काढून टाकलेला आहे आणि सरळ साधं असं सेंटेन्स लिहिलेलं आपल्याला दिसतं अशा पद्धतीने डायरेक्ट स्पीचचा इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करायचं असतं तर आज आपण एक्सक्युजेस हा जो लेसन आहे त्याचे चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद